अमरावती मध्ये नवनीत राणा आता पिछाडीवर गेलेले आहेत. बळवंत वानखडे हे सातत्यानं आघाडी कायम राखताना दिसतायत. इथं कुठंतरी आता अडसूळ फॅक्टर काहीशी आपण जर पाहिलं तर पुन्हा पुन्हा उल्लेख करते अडसूळ फॅक्टरचा अमरावती मधला. कारण अभिजित अडसूळ यांना भेटण्याकरता स्वतः रवी राणा आणि नवनीत राणा त्यांच्या घरी गेलेल्या होत्या. असं म्हटलं जात होतं की अडसूळ पितापुत्रांची मनधणी होईल, पण मात्र हे सगळं चित्र पाहिल्यावर मात्र तसं घडलं नसल्याचं पाहायला मिळत आहे. काहीसं वेगळं चित्र अमरावतीमध्ये सध्या दिसतंय. 14 जागा भाजपा आघाडीवर, शिवसेना 5, राष्ट्रवादी काँग्रेस 2, काँग्रेस 8, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे 10 जागांवर आघाडीवर. महाराष्ट्रातली स्थिती आपण पाहतोय. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष 4 जागांवर आघाडीवर सध्या दिसतोय. परभणी संजय जाधव 3000 आघाडी. परभणीमध्ये संजय जाधव यांना लीड फार मिळालेलं आहे. कारण 3000 पंकजा मुंडे 3 मतदारसंघात पिछाडीवर. म्हणजे काय होणार, जवळपास 6 मतदारसंघ आहेत आणि यापैकी 3 मतदारसंघ पंकजा मुंडे पिछाडीवर. पुण्यातून विजयाचा विश्वास व्यक्त करणारे धंगेकर मात्र सध्या आता आघाडीवर 4 मतदारसंघात पाहायला मिळत आहेत. तर भाजपचे मुरलीधर मोहोळ हे पिछाडीवर गेलेले आहेत. या ठिकाणी पुण्यात सुद्धा सध्या पुढं मागं कुठंतरी आघाडी पिछाडी होताना दिसते. एकदा मुरलीधर मोहोळ आघाडी घेतात, दुसऱ्या वेळी मात्र 4 मतदारसंघात सामान्य माणूस अर्थात दंगेकरांचा शिक्का सध्या चालताना दिसतोय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.